पानाचा पुढच्या टोकाला पर्णाग्र, ही जी आहे ती पर्णधारा, या ज्या आहे या शिरा, आणि ही आहे मधली, तिला आपण मध्यशीर म्हणतो किंवा मुख्यशीर म्हणतो. हा पानाचा खालचा भाग, यालाच आपण देठ म्हणू. आणि या देठाच्या खाली देखील उपपर्णे असतात. पानाला खोडाला जोडलेलाच हा पान असल्यानंतर त्याला उपपर्णे असतात. आता या पानांच्या पर्णधारेनुसार तीन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे पर्णधारा या प्रामुख्याने तीन प्रकारच्या असतात, सलग, दंतेरी. ह्याचे आकार बघा, ही पर्णधारा दंतेरी आहे आणि ही जी आहे ती खंडी. यामध्ये खंड आहे त्यामुळे या पर्णधारेचा प्रकार आहे खंडी. काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते, अशा पानांना साधे पान म्हणतात. एकच पर्णपत्र आणि ही मध्यशीर असते अशा पानांना साधे पान. तर काही वनस्पतींच्या पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान पर्णिकांमध्ये विभागलेली असतात, अशा पानांना संयुक्त पान म्हणतात. मुख्य शिरेभोवती अनेक लहान पर्णिकांमध्ये विभागलेली आहे, हे आहे संयुक्त पान. हे पानांचे दोन प्रकार, साधे पान आणि संयुक्त पान. फुलांवरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारची आढळून येतात. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर असते, त्यामुळे मुख्य पर्णपत्राचे दोन भागामध्ये विभाजन होते. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांचे जाळे तयार होते. तर मक्याच्या पर्णपत्रात, म्हणजे आपण ते मक्याचं हे जे पर्णपत्र पाहिलं, तर हे पिंपळाचं आणि या मक्याचं यामध्ये फरक आहे. तर मक्याचे पर्णपत्र हे सरळ खोडापासून पाग्राच्या टोकापर्यंत समांतर रेषा असतात आणि खोडाला चिकटलेल्या भागापासून समांतर रेषा असल्यामुळे यांना आपण काय म्हणतो, समांतर शिरविन्यास. आणि पिंपळाच्या पानांचा शिरविन्यासाला जाळीदार शिरविन्यास म्हणतो. अशा प्रकारे तुमच्या परिसरात आढळणाऱ्या पानांचे निरीक्षण करा आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार, पर्णधरेचे प्रकार, पानांचे प्रकार आणि त्यांचा रंग यामध्ये असलेली विविधता याचे निरीक्षण करा आणि अभ्यास करा. पानांचे कार्य, सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पतींचे अन्न तयार करणे. वनस्पतींचे अवयव, फूल, याबद्दल आपण पाहूया. फुलाला लांब आणि किंवा आखूड असे देठ असतात. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो, त्याला पुष्पाधार असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात. निदलपुंज, कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज, जे हिरव्या रंगाचे असते. दलपुंज, दलपुंज पाकळ्यांनी बनलेले असते. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कन्हे या फुलांच्या दलपुंजांचे आकार आणि गंध निरनिराळे असतात, त्यांचे निरीक्षण करा. पुमांग हा फुलांचा पुल्लिंग भाग असतो. तो पुंकेसराचा बनलेला असतो. त्यात परागकोश व वृंत असतात. तर जायांग हा फुलांचा स्त्रीलिंग भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो.
त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते. आता फुलाचा उभा छेद करून बघा. परागकोष त्या रचनेमध्ये आपल्याला परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळामध्ये होते. वनस्पतींचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे फळ. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा आकार, रंग, चव यामध्ये विविधता आढळून येते. आंब्यात एकच कोय असते, तर फणसात असंख्य गरे व बिया असतात. बोर, आंबा, चिकू, सफरचंद अशा प्रकारची निरनिराळी फळे असतात. त्यातला फरक भवा. प्रत्येक फळाची चव निराळी, रंग निराळा आणि त्यामध्ये असलेल्या बियांची रचनाही वेगवेगळी असते. काजू सारख्या काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूला आलेले असते. तसेच शेंगदाणा, वाटाणा, गहू, ज्वारी या बिया 3 ते 4 तास पाण्यात भिजवा आणि चिमटेने दाबून बघा. त्या बीचे 2 समान भाग होतात. ज्या बियांचे 2 समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणतो, तर ज्या बियांचे 2 समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी म्हणतो. अशा प्रकारे आपल्या रोजच्या अन्न पदार्थांमध्ये आपण फळांचा समावेश करतो, त्यावेळी प्रत्येक फळाचे निरीक्षण करा, त्यातील वेगळेपण अनुभवा.